वोडाफोन एकापेक्षा एक छोटे चॅम्पियन्स। तर मंडळी, आपल्याच्या या प्रयोगाची सांगता लवकरच होणार आहे। या प्रयोगाच्या आठवणी तुमच्या मनी कायम टिकून राहाव्या यासाठी आम्ही ओंजळभर फुलं तुमच्या पायी अर्पण करणार आहोत। ही भेट तुम्ही स्वीकार करावी अशीच आमची एक प्रार्थना आहे। तुम्हाला अमूल्य साथ दिल्याबद्दल मी तुझ्यासाठी छोटीशी भेट आणली। तर आता आपण बोलूयात आपल्या पुढच्या कलावंताला। अवश्य, फॉर्म कोणता निवडलाय तुम्ही? सर, आम्हाला हे अवघा रंग एकची झाला हे गाणं मिळालंय, तर त्याच्यावरती आम्ही कंटेम्पररी आणि जॅझ हा डान्स फॉर्म देण्याचा प्रयत्न केलाय। तर आता स्वागत करूया आपण आपल्या पुढच्या कलावंताचं, निखिल मोहितेचं। अवघा रंग एकची झाला, विश्वात्मके देवे विचार हायसा, थोर संत बघा सांगून गेला, आमासिका पश्चिमेचा ठसा आज अनोखा मिलाप पाहिला। तुम्ही जिंकलात, हे विश्व तुमचं आहे बाबा, तुम्हाला जे हवं ते करा। रोज म्हणू महागुरु? नाही नाही नाही, एकदाच परमिशन दिली होती, करेक्ट ना? हो। हा, आता शब्दाला फिरायचं नाही आपण। मला पण सचिन काका ऐकायला आवडत ना। हो। निखिल,
खूप छान परफॉर्मन्स दिला. तुमची कॉन्सेप्ट सुद्धा मला खूप आवडली. जॅझ बॅले या गाण्यावरती करणं, खरं म्हणजे या नाटकाचा बेस सुद्धा हाच आहे. त्याचमुळे या नाटकाचं नाव सुद्धा अवघा रंग एकीची झालं आहे, की सगळे रंग पूर्वीचे आजचे सगळे आता एक होण्याची वेळ आलेली आहे. आपल्या महाराष्ट्रात सुद्धा नवीन संस्कृती जी आपल्या समोर येते आहे ती आपण स्वीकारली पाहिजेच, पण त्याचबरोबर आपली पूर्वीची संस्कृती विसरून चालायचं नाही. पण दोघांचा एक मिलाप करून, एक मिश्रण करून, एक सुंदरसं असं रूप आपण धारण करू शकतो, आणि ते तुम्ही या गाण्यात दर्शवण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. तुम्ही पण अतिशय फोकस्ड परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न केलात. पण जसं मी काल तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केला होता, थोडस अगोदर होतंय, विशेषतः जी ही मुवमेंट होती ना, त्यात ते प्रकर्षानं जाणवलं. तर त्याची काळजी तुम्ही घ्यावी असं मला वाटतं. परफेक्ट परफॉर्मन्स होतोच नेहमी असं नाही, पण तालावर असणं फार आवश्यक असतं. बाकी तुमचा परफॉर्मन्स अतिशय देखणा होता, अतिशय इम्प्रेसिव्ह होता. ऑल द बेस्ट. मार्क्स येस दिले. वोडाफोन एकापेक्षा एक छोटे चॅम्पियन्स.